राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कळवण तालुक्यातील दत्तनगर व भोवडी शिवारातील शेतकरी भाऊराव गोविंदा बागुल व चतुर तुळशीराम बंगा यांच्या शेतातून महावितरणची एलटी लाईन गेलेली आहे. त्याच्या विद्युत तारा अगदी जमिनीलगत लोंबकळत असून त्यामुळे शेती कामे करताना व शेतातून वाहन घेऊन जाताना शेतकऱ्यांचा जीव हा टांगणीला लागलाय. काही पोल तर अक्षरशः मोडकळीस आले आहेत. शेतात काम करताना कधीही त्यांना हात लागून व ट्रॅक्टरचे हुड लागून मोठा अपघात होऊ शकतोय. या संदर्भात गेल्या महिनाभरापासून अबोणा येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवले असून त्यांचा वायरमन हा स्पॉटवर येऊन घटनेची शहानिशा करून सुद्धा त्याची दखल अद्याप देखील घेतली गेली नाहीये. तसेच पूर्ण कळवण तालुक्यात आज कांदा लागवड चालू आहे, पण मजूर टंचाईमुळे कांदा लागवड ही लांबणीवर जात असून शेतकरी अजूनच त्रस्त झाले आहेत. तरी देखील कृपया महावितरणाने वरील प्रकरणात लक्ष घालून विद्युत तारांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका व त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, हीच मागणी वरील शेतकऱ्यांकडून व नागरिकांकडून होत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रकाश बागुल, अभोणा. मी भाऊराव गोविंदा बागुल राहणार दत्तनगर या गावातला एक शेतकरी आहे. तसेच सध्या आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या परिसरामध्ये सगळीकडे कांद्याची लागण चालू आहे. आता आमच्या शेतामध्ये कांदा लागण करायची म्हणजे MSCBचे तारे एवढे खालून गेलेले आहेत वावरातून की त्याच्यामध्ये ना जवळजवळ असा हात वरती केला तर तारांना हात पण लागू शकतो. आणि दुसरी गोष्ट, ट्रॅक्टरच्या साह्याने जर समजा इथं शेती करायची ठरली तर ट्रॅक्टरच्या हुडला पण तारा लागू शकतात. तर या संदर्भात मी महावितरणच्या ऑफिसला वारंवार तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत. त्यांचा वायरमन पण इथं येऊन पाहून गेलेला आहेत. त्यांनी सांगितलं की मेंटेनन्समध्ये टाकून की ह्या गोष्टीची आम्ही दुरुस्ती करून देऊ, पण आत्यापर्यंत एक महिना होऊन गेलेला पण अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्या संदर्भात त्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा विचार करून त्याची कारवाई करावी असंच मला म्हणायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सध्या कांदा लागणचा सीझन चालू असल्यामुळे आम्हाला जवळजवळ एक महिना आमची कांदा लागण थांबलेली आहे. कारण काय की मजुरांची टंचाई आहे, म्हणून आमची कांदा लागण जवळजवळ म्हणजे एक महिन्यापासून लांबलेली आहे. तर लवकरात लवकर ह्या गोष्टीचासुद्धा आहे ना स्थानिक लोकांनी किंवा इतर लोकांनी विचार करून आणि या मजुरांच्या बाबतीतसुद्धा विचार करावा एवढंच मला म्हणायचं. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबोधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.